आदाब, मी मोहसिन शादाब, न्यूज एमएस 29 मध्ये आपले सर्वांचे स्वागत। वळूयाच्या कोरोना ब्रेकिंग कडे। आज दिनांक 1 मे रोजी 981 जण 99 पॉझिटिव्ह, तर 24 जणांचा मृत्यू, त्याचप्रमाणे 1116 जण कोरोनामुक्त। यवतमाळ जिल्ह्यात गत 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। शनिवारी जिल्ह्यात 981 जण 99 पॉझिटिव्ह, तर 1116 जण कोरोनामुक्त झाले। तसेच 24 मृत्यू झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 22, डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये 1 आणि खाजगी रुग्णालयात 1 मृत्यू झाला। तसेच एकूण मृत्यूपैकी 1 मृत्यू नांदेड जिल्ह्यातील आहे। जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी 1693 जणांचे रिपोर्ट्स प्राप्त झाले। यापैकी 981 जण 99 पॉझिटिव्ह आले, तर 5112 जणांचे रिपोर्ट्स मात्र निगेटिव्ह आले। सद्यस्थितीत जिल्ह्यात 6742 रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2567, तर गृह विलगीकरणात 4175 रुग्ण आहेत। तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 53992 झाली आहे। 24 तासात 1116 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 45949 आहे। तर जिल्ह्यात एकूण 1301 मृत्यूची नोंद आहे। सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 12.71 असून मृत्यूदर 2.41 आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 40, 52, 64, 63 वर्षीय पुरुष आणि 31 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, नेर येथील 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 56 वर्षीय पुरुष, बाबुळगाव येथील 48 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, वणी येथील 32 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिला, तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, मारेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, आर्णी येथील 65 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष आणि माहूर जिल्हा नांदेड येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे। जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पांढरकवडा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा, तर खाजगी रुग्णालयात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या 981 जणांमध्ये 227 पुरुष आणि 354 महिला आहेत। यात यवतमाळ येथील 206 पॉझिटिव्ह रुग्ण, वणी 123, पुसद 112, पांढरकवडा 102, घाटंजी 82, दारव्हा 63, आर्णी 61, बाबुळगाव 48, झरी 45, नेर 31, दिग्रस 25, राळेगाव 22, मारेगाव 19, कळंब 12, उमरखेड 7, महागाव 5 आणि इतर शहरातील 18 रुग्ण आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत 4,24,900 नमुने पाठविले असून यापैकी 4,17,406 प्राप्त, तर 7,494 अप्राप्त आहेत। तसेच 3,63,414 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे। न्यूज एम एस 29 आपल्या जिल्ह्यातील इतर बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज एम एस 29 आत्ताच सबस्क्राईब करा।